पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार विनोद हा बारामती येथे कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होता. एसटी बसने उंडावडीच्या बसस्थानकावर उतरलेल्या विनोद यास कारखेलमधीलच यश मांढरे, सुमित भापकर, सुयश भापकर, वैभव भापकर या चार जणांनी कोयता व कुराडीने अमानुष वार करून गंभीर जखमी केले. त्यातच त्याचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवार दिनांक 18 रोजी दुपारी 5:30 दरम्यान घडली. ही चारही मुलांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आलंय. गावात शिव जयंतीच्या वेळी झालेल्या मुलांच्या वादातून तसेच काल दुचाकीवरून जाताना कट मारल्याचा राग मनात ठेवून ही घटना घडल्याचं सुपे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील यांनी सांगितलंय. या घटनेतील अधिक कारणांचा शोध सुपे पोलीस घेत आहेत. या घटनेने परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय. दरम्यान बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांनी घटनास्थळी भेट दिली. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील करत आहेत. सुपे बारामती एसटी बसने आलेला कॉलेजचा मुलगा उंडावडी सुपे बस स्थानकावर उतरताच या चार तरुणांनी कोयता व कुराडीने वार केल्याचं त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना उंडावडी सुपे इथे दुपारी 5:30 दरम्यान घडली.